तर बघा प्रश्न कसा सोडवायचा। पहिल्यांदा काय करायचं, पहिलं समीकरण लिहून टाकायचं, 99x + 101y = 499, त्याला म्हणायचं समीकरण नंबर 1। त्याच्याखाली दुसरं समीकरण लिहूया, 101x + 99y = 501, दुसरं समीकरण लिहून त्याला समीकरण 2 असं नाव देऊया। समीकरण 1 आणि समीकरण 2 पाहिलं असता माझ्या असं लक्षात येते की x सहगुणक y आणि y सहगुणक x गेले, सहगुणकाची अदलाबदली झाली, मग काय करायचं, 1 आणि 2 बेरीज करायचं अशा वेळेस। तर समीकरण 1 अगोदर लिहूया, समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण बेरीज करत आहोत। समीकरण 1 लिहून टाकूया, त्याच्याखाली समीकरण नंबर 2 लिहून टाकायचं। समीकरण 2 आहे 99y = 501, 101x + 99y = 501। तर आता आपण बेरीज करत आहोत, बघा बेरीज करायचं प्रत्येकाची। तर बेरीज होईल 200x 99x आणि 101x, तर त्याचप्रमाणे 200y = 499 आणि 501, दोघांची बेरीज 1000। तर बघा प्रत्येकाला 200 भाग जाईल, म्हणून प्रत्येकाला 200 भागाकार करूया। 200 भागाकार, 200 भागाकार, 200 कटले मित्रांनो, 200 कटलं, कडेकडेचे 20 कटवलं, 2 × 1 = 2, 2 × 5 = 10 शिल्लक राहिले बघा। x + y = 5 शिल्लक राहिलेलं लिहून टाकूया, त्याला म्हणूया समीकरण नंबर 3। आता काय करूया, 1 - 2 करूया, समीकरण 1 आणि समीकरण 2 वजाबाकी करूया। समीकरण 1 अगोदर लिहून टाकूया, 99x + 101y = 499, समीकरण 2 त्याच्याखाली लिहूया, 101x + 99y = 501। दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहिल्यानंतर आपल्याला वजाबाकी करायचं मित्रांनो, वजाबाकी म्हणून चिन्ह चेंज करावं लागेल, प्रत्येकाचं चिन्ह आपण बदलूया। तर 101 मधून 99 गेले, -2x शिल्लक मोठ्या संख्येचं चिन्ह दिलो, +2y शिल्लक, आणि 501 मधून 499 गेले, -2 उरले, प्रत्येकाला 2 भागाकार, 2 भागाकार, 2 भागाकार केलो, 2 कटलं, 2 कटलं, 2 × 1 = 2, शिल्लक राहिले बघा -x + y = 1, जे शिल्लक राहिले ते लिहिलो, आणि याला म्हणूया समीकरण नंबर 4। आता काय करूया, आपण समीकरण 3 व 4 सोडवूया मित्रांनो, समीकरण 3 व समीकरण 4। समीकरण 3 तुम्ही रिवर्स करून बघू शकता। तर समीकरण 3 आहे x + y = 5, समीकरण 4 त्याच्याखाली लिहूया, x + y = 1, तर +x - x कटतील बघा, शिल्लक राहिले y + y, दोघांची बेरीज होईल 2y = 5 - 1 गेले, वजा असल्यामुळे वजा बाकी, 5 - 1 = 4। मित्रांनो 2y जशास तसं बरोबर, चिन्ह जशास तसं, 4 जशास तसं, y ला y = 4 ला 4, गुणाकारातले 2 भागाकारात घेऊया, ÷ 2 = 1, 2 × 4, y = 2 शिल्लक राहील, y = 2 आलेली आहे किंमत। आता काय करूया, y = 2 कोणत्याही एका समीकरणात ठेवत, समीकरण 3 ठेवूया आपण, 1, 2, 3, 4 कोणत्याही का ठेवू शकतो, 3 ठेवत आहे मी, समीकरण 3 ठेवू। तर समीकरण 1, 3 आहे बघा मित्रांनो, x + y = 5, तर या समीकरणामध्ये वायच्या ठिकाणी 2 ठेवूया, ÷ 5 ला 5, एक्स जशास तसं, बरोबर चिन्ह जशास तसं, +2 पलीकडे गेले, -2 होतील, x = 5 - 2 गेले, 3 शिल्लक आले, एक्सची किंमत आली 3, म्हणून शेवटी दोन्ही युक्ती लिहून टाकायचं, x = 3 आणि y = 2, अशा पद्धतीने हे आपल्या उकली सापडल्या। दुसरा प्रश्न आहे आपल्यासमोर, 49x + 57y = 172। तर मी पहिलं समीकरण अगोदर लिहून टाकतो, 49x + 57y = 172, याला म्हणतो समीकरण नंबर 1। त्याच्याखाली दुसरं समीकरण लिहितो, 57x + 49y = 252, तर या समीकरणाला म्हणूया समीकरण 2। तर दोन्ही समीकरणं लिहिलं असता एकाखाली एक माझ्या असं लक्षात आलं, x सहगुणकाची अदलाबदली झालेली आहे बघा दोन्ही समीकरणामध्ये, त्याचप्रमाणे y सुद्धा सहगुणकाची अदलाबदली झाली, मग अशा वेळेस समीकरण 1 आणि समीकरण 2 अगोदर बेरीज करून घेऊया। दोन्ही समीकरणं एकाखाली एक मी अगोदर लिहून घेतो, 49x + 57y = 172, 57x + 49y = 252, दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहिलो मित्रांनो। आता काय करतो, मी दोघांची बेरीज करून घेतो, बेरीज करूया आपण, तर 9 आणि 7 = 16, 6 + 1, दोघांची बेरीज होईल 106x + 106y =
तर या दोघांची बेरीज करूया मित्रांनो, 2 2 4 7 5 12 ला 2 7 1, 2 2 4 4 24, प्रत्येकाला 106 ने भागाकार करूया, 106 ने भागाकार, 106 ने भागाकार, प्रत्येकाला 106 ने भागाकार केलं, 106 106 कटले, 106 106 कटले, 106 चौक 424, शिल्लक राहिले लिहूया एक्स वजा वाय बरोबर 4, याला म्हणूया समीकरण नंबर 3। तर मित्रांनो आता काय करायचं, समीकरण 1 मधून 2 वजा करूया, एकदा अधिक करायचं एकदा वजा करायचं, म्हणून आता वजा करूया आपण, समीकरण 1 मधून 2 वजा करू। समीकरण 1 काय आहे लिहून टाकूया अगोदर, समीकरण 1 आहे 49x वजा 57y बरोबर 172, समीकरण 2 त्याच्या खाली लिहूया 57x वजा 49y बरोबर 252। तर या दोन्ही समीकरणाची आपल्याला वजाबाकी करायचं मित्रांनो, वजाबाकी म्हणून चिन्ह चेंज केलो, याचं चिन्ह चेंज केलं असता प्रत्येकाचं चेंज करूया, वजाचं अधिक, 252 चिन्ह चेंज, वजा होऊन जाईल, अधिक आहे ते वजा। तर आता आपल्याला काय करावं लागेल, 57 मधून 49 वजा करावं लागेल, वजाबाकी आली वजा 8x, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8y, त्याचप्रमाणे 252 मधून 172 गेले, शिल्लक राहील बघा वजा, मोठ्या संख्येचं चिन्ह देऊया वजा 80, उत्तर येईल वजा 80। प्रत्येकाला 8 ने भाग जाईल म्हणून 8 ने भाग घालूया, 8 ने भाग, 8 ने भाग, प्रत्येकाला 8 ने भाग, अंशातलं छेदातलं 8 कटलं, छेदातलं अंशातलं 8 कटलं, 8 10 80, शिल्लक राहिले लिहून टाकूया वजा एक्स वजा वाय बरोबर वजा 10। तर याला म्हणूया मित्रांनो समीकरण 4, अगोदर समीकरण 3 झाले, हे समीकरण 4। आता सोडवूया समीकरण 3 व समीकरण 4 वरून असं म्हणूया, किंवा या दोन समीकरणं आपण सोडवूया, 3 व 4 सोडवू किंवा वरून म्हणूया। तर समीकरण 3 आहे मित्रांनो, समीकरण 3 आपण रिवर्स करून पाहू शकता, एक्स वजा वाय बरोबर 4, आणि समीकरण 4 मी लिहितो बघा आपल्यासमोर आहे वजा एक्स वजा वाय बरोबर वजा 10। तर दोन्ही समीकरणामध्ये एक्स सहगुणक सारखा आहे आणि चिन्ह वेगळं आहे, कटलं, शिल्लक राहिले बघा वजा वाय वजा वाय, वजा 2y झाले। तर 10 ला आणि 4 ला वेगवेगळे चिन्ह, वजाबाकी करूया, 10 मधून 4 गेले वजा 6, दोन्ही बाजूला वजा वजा आल्यामुळे चिन्ह चेंज करूया, वजाचा अधिक वजाचा अधिक, तर बघा पुढं 2y बरोबर 6, शिल्लक असलेले लिहिलो वाय बरोबर 6, गुणाकारातले 2 भागाकारात 2 3 6, वाय बरोबर 3, वायची किंमत आलेली आहे 3। तर वाय बरोबर 3 आता आपण ठेवूया, कोणत्याही एका समीकरणात ठेवायचं चारीपैकी, समीकरण 3 मध्ये मी ठेवतो, सोप्या समीकरणात ठेवायचं, समीकरण 3 मध्ये ठेवू, समीकरण 3 लिहितो मित्रांनो मी अगोदर, एक्स वजा वाय बरोबर 4 हे आहे समीकरण 3, या समीकरणामध्ये वायच्या ठिकाणी घेऊया 3, बरोबरला बरोबर 4 ला 4, एक्स जशास तसं बरोबर चिन्ह जशास तसं, वजा 3 पलीकडे गेले अधिक 3 झाले, एक्स बरोबर 4 आणि 3 7, दोघांची बेरीज झाली 7। तर बघा आता दोन्ही उकली आपण लिहून टाकूया, एक्स बरोबर 7 आणि वाय बरोबर 3, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही उकली सापडलेल्या आहेत।